नमस्कार, मी सोनिका आणि आपण बघत आहात तत्काळ न्यूज लाईव्ह। राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थांना मोठा निर्णय जाहीर केला होता। राज्यात त्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट 5% पेक्षा कमी आहे, त्या ठिकाणी पूर्णपणे लॉकडाऊन केला जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत केली होती। परंतु एक तासाच्या आत राज्यातील निर्बंध उठवण्यात आले नाही आणि साप्ताहिक पॉझिटिव्ह रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावरून निर्बंध कडक आणि शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शन सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील असं अवघ्या काही मिनिटातच शासनाद्वारे सांगण्यात आले। विजय वडेट्टीवार यांनी केलेली घोषणा शासनाकडून फेटाळण्यात आल्यानंतर काही मिनिटांनी पुन्हा ते माध्यमासमोर आले। राज्य सरकारमध्ये कुठलीही गफलत नाही, अनलॉकच्या 5 लेवलला तत्वत्व मान्यता देण्यात आली आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं म्हणत वडेट्टीवार घुमजाव केली आहे। नोटिफिकेशन मला वाटतं दुपारपर्यंत निघेल, जो फायनल ड्राफ्ट आहे तो MSDA ने तयार करून मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवलेला, त्यांचं अप्रूव्हल मिळालं की दुपारपर्यंत नोटिफिकेशन निघालं की ज्या गाईडलाईन्स आता आपल्यापुढे येणार आहेत त्या सर्व ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी जी परिस्थिती आहे त्यानुसार ते लागू होईल।